माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर तिच्या हॉट लुकसाठी नेहमी चर्चेत असते. रुचिराचा लवकरच लॉकडाऊन मी पॉझिटिव्ह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या सगळीकडेच या चित्रपटाची चर्चा आहे, मात्र याहीपेक्षा सध्या रुचिराच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, जी ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे. रुचिराने मात्र ही पोस्ट व्हायरल होताच डिलीट देखील केली आहे. तिने नेमकं या पोस्ट मध्ये काय लिहिलं होतं ज्यामुळे ती चर्चेत आली. रुचिराने इन्स्टा पोस्ट करत म्हटलं होतं की विल यू मॅरी मी. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. अनेकांना हा प्रमोशनचा भाग वाटला होता, पण या सगळ्या प्रकारानंतर काही वेळातच रुचिराने आपली पोस्ट डिलीट केली व त्याबद्दल माहिती देखील दिली. रुचिराने दुसरी इन्स्टा पोस्ट करत म्हटलं की मी काही वेळेपूर्वी केलेली पोस्ट डिलीट केली आहे, हे फक्त एक धाडस होतं जे मी करायचं ठरवलं. तुम्हाला असा त्रास दिल्याबद्दल मी तुमची माफी मागते, असं म्हणत रुचिरा जाधव हिने डिलीट केलेल्या पोस्ट बद्दल हा खुलासा केला आहे. तिने तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशन साठी हे केलं असल्याचं म्हटलं आहे. लॉकडाऊन मी पॉझिटिव्ह या सिनेमाचा जोरदार प्रमोशन सुरू आहे. या सिनेमात प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर सिनेमात रुचिरा सुद्धा झळकणार आहे. रुचिराने कलर्स मराठी वाहिनीवरील तुझ्या वाचून कर्मेना या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. बेदुने दहा, माझे पती सौभाग्यवती, प्रेम हे अशा मालिकांमध्ये तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर अभिनेत्री रुचिरा जाधव तुम्हाला आवडते का हे कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा. अशाच मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेट साठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.